आंब्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या कोलदरे गावामध्ये आंबा झाडावरून उतरवण्याची लगबग सुरू आहे. मात्र कोसळलेल्या बाजारभावामुळे बळीराजा मेट्याकुटीला आलाय. आंबा व्यापारासाठी तालुक्यामध्ये योग्य बाजारपेठ नसल्यामुळे पर्यायी मुंबई बाजार समितीमध्ये कवडीमोल भावामध्ये आंबा विकावा लागतोय. संपूर्ण वर्षभराचे उत्पन्न म्हणून कोलदरे येथील शेतकरी आंब्याच्या झाडाची आणि फळांची योग्य काळजी घेतात. त्यासाठी आंब्याची छाटणी फवारणी केली जाते. यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. झाडाला फळे लागण्यापासून त्यांची निगा राखण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं असतं. या भागातील आंबा साधारणपणे जूनच्या आसपास बाजारामध्ये विक्रीस येतो. त्यामुळे पाऊस आणि वादळाचा सामना आंबा पिकाला सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसानही सहन करावं लागतं. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून झाडावर असणारा आंबा खाली उतरवला जातो. त्यानंतर आंबा 3 किंवा 5 डझन बॉक्समध्ये पॅक करून मुंबई येथे पाठवला जातो. मात्र सध्या आंब्याला बाजारामध्ये मागणी नसल्यानं तो कवडीमोल भावानं विकावा लागतोय असं शेतकरी सांगतायत. आंबेगाव तालुक्यामध्ये आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नमस्कार, मी आनंद काळे. आमचं गाव कोलदरे. कोलदऱ्याचं मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा आंबा आहे. आंब्याचं पीक आहे. वर्षातून एकदा आम्हाला तेवढंच आंब्याचं उत्पन्नाचा आधार असतो. आणि आता मार्केटमध्ये आंब्याला बिलकुल भाव नाही. आणि ह्या निमित्तानं आमचे सगळे शेतकरी 1 तारखेपासून बाजारभावासाठी संपावर जात आहे. याच्यात राज्य शासनाने लक्ष घालून काहीतरी केलं पाहिजे. हमी भाव वगैरे दिला पाहिजे. शेतकरी आता फार जेरीस आलेला आहे. बाजारभाव कशालाच भाव नाही. आता आमचं कोलदरे गाव आहे ना, आंबा उत्पन्नासाठी पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. आमचं मुख्य स्रोत उत्पन्न, वार्षिक उत्पन्न ज्याच्यावर सगळी उलाढाल होते, तर आंबा आहे. आणि त्या आंब्याला आता बाजारभाव नसल्यामुळं असंच आंबा पडू नये. कारण 150 ते 200 रुपये पिटी लागून येते आणि त्याला खर्च तेवढाच होतो. मग शेतकऱ्याच्या हातात येतं काय? त्यासाठी शासनाने लक्ष घालून थोडा हमी भाव दिला तर बरं होईल. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर.